पुण्यातील जांभूळवाडी दरी पुलावर मोठा अपघात झालेला आहे. एसटी बससह कंटेनर आणि पिकअपला अपघात झालेला आहे. अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय तर 4 जण जखमी झालेले आहेत. अग्निशमन दलानं सर्वांना बाहेर काढलेलं आहे. सध्या महामार्गावरची वाहतूक सुद्धा सुरळीत करण्यात आली आहे. प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील. प्रदीप, वृषणी सातत्यानं मुंबई सातारा महामार्गावरती पुण्यातल्या जांभूळवाडी आणि दरी पुलानजीक अपघाताचं प्रमाण जे आहे ते सातत्यानं वाढतंय. पहाटे 4 वाजता पुन्हा एकदा मोठा अपघात जो आहे तो झालेला आहे. जवळपास 4 वाहनांची एकमेकांना धडक बसली आणि या धडकेमध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर 4 जण जखमी झालेले आहेत. जखमींवरती जवळच्या नवले हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. मात्र सध्या महामार्गावरची वाहतूक जी आहे ती अग्निशमन दलाचे जवान आणि पुणे पोलीस वाहतूक शाखेकडून सुरळीत करण्यात आलेली आहे. महामार्गावरती सध्या आता कोणतीही वाहतूक म्हणजे आपल्याला पाहायला मिळत नाही. पहाटे 4 वाजताच्या दरम्यान ज्यावेळेस हा अपघात घडला त्यावेळेस अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. मात्र अपघात एवढा भीषण होता की 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आणि 2 मृतदेह जे आहेत ते त्यांना या अपघातामधून बाहेर काढावे लागले. त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. सध्या 4 जणांवरती उपचार सुरू आहेत आणि 4 जणांची प्रकृती जी आहे ती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र सातत्यानं जे महामार्गावरचं अपघाताचं प्रमाण वाढतंय ती मात्र नागरिकांसाठी चिंतेची बाब आहे. आपल्याला माहिती आहे की मुंबई सातारा महामार्गावरती नवले पुलावरती सातत्यानं अपघाताच्या घटना होत आहेत आणि त्याच पद्धतीच्या घटना आपल्याला दरी पुलावरती सुद्धा पाहायला मिळतात. धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.